नमस्कार, मी धनश्री मणेरीकर, वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। कॅबिनेट बैठकीत माझी बस योजनेला मंजुरी। बस माझी योजनेअंतर्गत 4 मार्गांचा समावेश। लॉजिस्टिक वेअर हाऊस पॉलिसीला दिली मान्यता। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती। स्मार्ट सिटीच्या कामावर मंत्री बाबूश मोन्सेरात नाराज। 8 कोटी घातलेला कन्सल्टंट काय करतो? मोन्सेरातांचा सवाल। संजीव रॉड्रिगीजांचा स्मार्ट सिटीच्या सुरुवातीच्या प्रक्रियेतही होता सहभाग। मोन्सेरातांनी लगावला एक टोला। प्रवीण आर्लेकर बाबू आजगावकरांच्या शाब्दिक युद्ध। माझ्यासमोर बाबूचे नाव काढू नका, माझी चिडचिड होते, आमदार आर्लेकरांचे वक्तव्य। मी पेडणेला न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं, आजगावकरांची स्पष्टोक्ती। महादेई प्रश्न चिघळण्यास पूर्णतः काँग्रेस कारणीभूत। मोगो पक्षाने महादेईचा प्रश्न थांबवला होता, काँग्रेसचे नेते लोकांना दाखवण्यासाठी घेतायत आंदोलनात भाग। वीज मंत्री सुधीन ढवळीकरांनी साधला काँग्रेसवर निशाणा। आणि 70 येथील 2020 पुरात वाहून गेलेला पैकुळचा नवा पूल सज्ज। नव्या पुलामुळे पैकुळ गावाला मिळणार नवस्वरूप। पुलाचं उद्घाटन लवकर व्हावं, स्थानिकांची मागणी। गोवन वार्ता लाईव्ह एक्सक्लुझिव्ह। सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकर भरतीसाठी पुन्हा जाहिरात काढण्यात आली आहे। नोकर भरतीत घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर 2021 साली काढण्यात आलेली जाहिरात आता नव्याने काढण्यात आली आहे। यावर विरोधक काय म्हणालेत पाहूयात। पीडब्ल्यूडीचे पोस्ट जे 2021 सन काढिले, ते पोस्ट विकले पावणी करून, हे सगळे गोंयचे जनतेक खबर आहे। आणि जे एक रुलिंग आमदारान आणि आताच्या मंत्र्यान एक्सपोज केले, हाजे मागीर आम्ही असेंब्लीन हो इश्यू सतत सामको धरून व्हेलो। आणि सरकारान हे पोस्ट स्क्रॅप झाले म्हणून सांगपाक हे रावले, ते किती म्हणजे त्यांनी फायनल अश्युरन्स आमकां दिवंक ना। पण आज जे हे नवे ऍडव्हर्टिजमेंट आयल्या, हाजो अर्थ असो की एक ओपोजिशनान सतत चड करून आमच्या गोवा फॉरवर्ड पक्षान हो इश्यू घेऊन घट धरून दवरलेलो, आणि ताजो इम्पॅक्ट आणि ताजे फळ आमकां मेळा। आणि गोंयच्या जनतेक आता पडते हे पोस्ट एप्लाय करूंक मेळटले। आता हाजे फुडें ह्या पोस्टान कसलेच करप्शन जावचे ना हे सरकारान पळोवंक जाय। आणि हे पळोवपा खातीर दोळ्यांत तेल घालून आम्ही बी तांकां म्हणल्यार सतत तांचेर आमची निगराणी आसतली, आमचो दोळो तांचेर आसतलो। आणि आम्ही पळयतले की हे पोस्ट परते सरकाराक विकूंक मेळचे ना। आणि इतले गोंयचे तरुण पिळगी आहा जे इंजिनियरिंग शिकतात, हे हातून क्वॉलिफाईड जे मनीस आहात तांकांच हे पोस्ट मिळूंक जाय। ताजे खातीर माझो प्रयास असतो। सरकार बेसिकली घुसपावंक सोदतालो, हे मॅटर हायकोर्टान गेले आणि हायकोर्टान सरकारान एक कमिटमेंट दिलो आणि ताजे मागीर हे पोस्ट नव्यान ऍडवर्टाईज जाल्ले आसा। हाजे पहिली PSI सिलेक्शनान असोच घोटाळो जाल्लो। इलेक्शनाचे पहिली जे पोस्ट दिल्यात तातून सगळ्या पोस्टांनी घोटाळे आसात। आता एक की PWDचो पोस्ट जे आसात ते दिल्लो मनीस तांचे बरोबर BJP पक्षा बरोबर ना। आणि एक्सपोज पहिली करपी मनीस आता मंत्री आहा, म्हणून मे बी सरकारान हे कोर्टाक एश्युरन्स दिला आसत। पण दुसऱ्या पोस्टांनी बी घोटाळे आहात आणि हे घोटाळे जावप म्हणल्यार गोंयात नोकऱ्यो विकप। नोकऱ्यो जर विकल्यो जाल्यार हे म्हाका दिसता करप्शनाचे एक सामके व्हडले प्रतीक जाता आणि बॅड गव्हर्नन्साचे एक उदाहरण उदाहरण गोयचे एक वाईट उदाहरण गोयचं सरकार लोकांना दाखवता आणि देशात आमचे नाव पेट्यार जाता। वन हक्क कायद्यांतर्गत अजूनही प्रकरणे प्रलंबित आहेत। 3,000 नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे। ST आयोगाला अधिकारच नाहीत। शेड्यूल्ड एरिया निश्चिती प्रलंबित आहे आणि अजूनही ST समाजाला राजकीय आरक्षण मिळालेलं नाही। या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यानं गुरुवारी ST राजकीय आरक्षण समितीनं आवाज उठवलाय। मडगावातील लोहिया मैदानावर समितीच्या सदस्यांनी उपोषण केलं। आज आम्ही
क्रांतिवीर डॉक्टर राम मनोहर लोहिया मैदानाचेर आमी हांगा मडगांव बसलेले आसात उपोशणांत. आनी हे उपोशणाचें कारण म्हणल्यार गोंय सरकारा कडेन आमचे आदिवासी भावांच्यो अनेक मागण्यो ह्यो प्रलंबीत आसात. प्रामुख्यान भारतीय राज्य घटनेन जे अधिकार एसटी समाजा खातीर दिल्ले आसात ते अधिकारांची पुर्ती हे गोंयांत अजून पर्यंत जाल्ली ना. देखून सरकाराच्या सरकाराक जाग हाडून दिवपा खातीर आनी सरकाराक याद करून दिवपा खातीर आमी आज हांगा उपोशणांत बसलेले आसा. कारण गावडा कुणबी वेळी हे समाजाक आदिवासी दर्जो मेळून आज जवळ जवळ 20 वर्सां जाल्लीं आसा. आनी 20 वर्सां जाल्ले उपरांत सुद्दां आज घटनेचे खरे अधिकार हे समाजाक मेळ्ळेले ना. हे अधिकार मेळोवपा खातीर 25 मे 2011 हे दिसा एक जन आंदोलन जालें आदिवासी समाजाचें बाळ्ळें हांगा. आनी ह्या आंदोलनांत आमचे दोन तरणाटे दिलीप वेळीप आनी मंगेश गांवकार हे हुतात्मे जाले. आनी हुतात्मे जावन सुद्दां आज गेली 12 वर्सां जावन सुद्दां परत सरकाराचे दोळे अजून उगडलेले ना. अनेक वेळा आमची ही मागणी सरकारा मुखार पेश केली, सगळ्या अधिकारा मुखार पेश केली, केंद्र सरकाराच्या अधिकाऱ्यां मुखार पेश केली, पूण अजून मेरेन ह्यो मागण्यो पूर्त जाल्ल्यो ना. तातूंत निशेध व्यक्त करपा खातीर आज आमी हो काळो दीन मनयतात. आनी आमचे पॉलिटिकल मिशन फॉर जस्टीस ह्या बॅनरा सकयल आनीक 16 ह्या आदिवासी लोकांच्यो संघटना ह्यो सगळे एक चार सादून आज ह्या लोहिया मैदानाचेर आमी चिंतन आनी मंथन हो कार्यक्रम सांजे वेळाच्या 3:30 वरांचेर हांगा आयोजीत केल्लो आसा. मोठे संख्येन एसटी भावांचो हांगा जमाव जावपाचो आसा. आनी ताका अनुसरून हे आमी उपोशण हांगा आयोजीत केल्लें आसा. अनेक दिग्गज फुडारी ह्या समाजाचे हांगा उपोशणाक बसलेले आसा. फक्त याद करून दिवपा खातीर आनी निशेध व्यक्त करपा खातीर सरकाराचो जो सरकार ह्या गोंयच्या आदिवासी समाजाचेर अन्याय करता ताचो निशेध आमी करता. तुमचें नांव? म्हजें नांव कांता काशिनाथ गावडे. सर तुमचें कितें? हांव सबंद गोंय म्हाका लोककलाकार म्हणून वळखतात. आनी हांव गावडा कुणबी वेळीप आनी धनगर फेडरेशनाचो फाउंडर मेंबर. स्मार्ट सिटीचं काम पाहण्यासाठी कन्सल्टंटला 8 कोटी रुपये दिल्याचं वक्तव्य महसूल मंत्री बाबूश मोन्सेरातांनी केल्यानंतर काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केलाय. पाहूयात. जेव्हा जेव्हा स्मार्ट सिटीचे वर्क काम चालू झाले त्यांना म्हाका दिसता काँग्रेस पार्टीन ठामपणे लोकांवांगडा रावली, पणजीकारां वांगडा रावली, तसे फुलचे गोयचे लोक जे कामांक येतात त्यांच्यानी पयले की हांगा जे रस्ते जे काम चालू आसा ते थर्ड वेव्हचे चालू आसा. आनी काल आमी पळयता जो एक मिनिस्टर आनी हांगाचो MLA मोन्सेरात बाब तेणी सुद्दां हांगा स्कॅम जाला म्हणून सांगला, हांगा काम थर्ड क्रेडीटचे जाल्ले आसा म्हणून सांगला. आनी जो कन्सल्टंट आहा तेचेर आरोप केला. 2 दिसां पयली आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगलेले की जो पुरी जो अर्बन मिनिस्टर आसा तो येयल्लो हांगा, तेणी हितून कसलो आढावो घेतलो तो खबर ना. जो MLA स्थानीक MLA आसा तेचे वांगडा मिटींग घेतलेले आमकां खबर ना, तुमकांय खबर ना. मिस्टर काब्राल जो अर्बन डेवलपमेंट PWD मिनिस्टर आसा ताकाय खबर ना, काय तो आमकां खबर ना की तो आसलो काय ना तो. आतां अशें कितें जालें आनी कितें घडलें? आनी जेन्ना जेन्ना करप्शनाचे जे टोटल कमिशनाचे विषय येता तेन्ना प्रत्येक MLA मिनिस्टर आनी चीफ मिनिस्टर हो एकामेकाचेर घालता. आनी ते काल तुमी पिडियान
हाडून दिला आणि तुमका देव बरें करूं म्हणटा. कारण जी गजाल खरी आहा ती मिडिया सदची पावयता आणि मनसेरादाक ह्या फाटी तोंड उगडचें पडलें की ह्या कामांत आपलो हात ना. आता तुजो हात आहा पांय आसा काय कितें आहा तें आमकां खबर ना. कळ्ळें? कारण तुजो हात पांय आसुपाक जाय, कारण तूं आलो एमएलए. सेकेंड थींग, कॉर्पोरेशन तुजी आसा, कुशीकलो एमएलए तुमचो आसा, सगळे बीजेपीचे हे तिसवाडी भरलेली आसा. सो खंयच्या एमएलए कितें पावले आनी कितें पावले हे खबर आहा. एक सायकल रॅली पणजेन काडटली आनी वॉकिंग टूर काडटली एक पणजीम सिटी दर्शन म्हणून. आनी तुमकां दाखयतले हांव कित्याक आमी पणजीकारां वांगडा आहा, लोकां वांगडा आसा. जे जे थर्ड ग्रेड काम जाल्या पळय ते आमी इन्स्पेक्ट करतले. आनी आय डिमांड की ह्याच्या फुडें जर चीफ मिनिस्टर टॅक्निकल ऑडिट जायना, टॅक्निकल ऑडिट हा बेश्टे ऑडिट न्हू, टॅक्निकल ऑडिट जायना जाल्यार काँग्रेस पार्टीन टॅक्निकल ऑडिट जावपाक आनी एफआयआर कोणाचेर जाल्या पळय तेचेर हे करतले. कारण टॅक्निकल ऑडिटेर कितें जाणा की टॅक्निकल ऑडिट म्हणजे कितें, बाबा तो पेवर कितल्याचो घेतला आनी कितें आहा, लोकांक कितले घेतला, सिमीट कितें घेतला, हेका टॅक्निकल ऑडिट. कारण हो सरकार आहा बेश्टे ऑडिट मागले काय ना इतलो खर्च जाला म्हणून मारतलो. वी डिमांड टॅक्निकल ऑडिट. आणि हा मागता की एलवीस उर्जा कडे पुढे ब्रिफिंग करतो. इमिजिएट इन्व्हेस्टिगेशन मस्ट स्टार्ट. सो देअरफॉर काँग्रेस डिमांड्स इन्व्हेस्टिगेशन ऑफ द हायेस्ट ऑर्डर. SITB कंट्रोल यांनी एक ज्युडिशियल इन्व्हेस्टिगेशन सरकारान अपॉइंट करचे. हिम्मत असा जर कॅपॅसिटी असा जाल्यार ताणें करपाचे. एक ज्युडिशियल ऑफिसरांक बसोवपाचो आणि हेजेर फूल कितें जाला पळय ह्या 7 वर्सांक ताजेर चौकशी करची. आणि पयलो ताणीच जो FIR लॉन्च केल्लो तांचे CEOचेर ताजेर कितें जालें तें सांगचे. कित्याक हे आतां पचयत आयिल्ले पण आतां ते हाताचे भायर गेल्ले आसा. सो देखून सगळे आपापले आत वयर करून वेगळे जाऊंक सोदतात. तशें जायना ते. इवन इफ बाबूश मनसोरा थिंग्स दॅट वर्क इज सबस्टँडर्ड अँड देर इज करप्शन, ही कॅनॉट एस्केप फ्रॉम दीस करप्शन, ही इज पार्ट ऑफ इट. हांवें तुमकां सारकें एक्सप्लेन करून सांगलां हाव इज पार्ट ऑफ इट. ही इज मेंबर ऑफ द बोर्ड विच इज ओवरसींग द ऑपरेशन कॉल्ड स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी म्हणटा म्हणटा आनी स्मार्ट किटी केल्ली आपली भरून, तांची किटी भरल्या, स्मार्ट जाल्या, आनी आनी कांय निश्पन्न जावंक ना स्मार्ट सिटींतल्या. So another, it is a shameful thing that Hardeep Singh Puri came and tried to just cover up and run away from Goa. Just disappeared from Goa. He is a responsible minister. He should have come and shown the committee exactly, parliamentary committee, what exactly is happening. And therefore, it's a shameful act of his to run away from Goa like this. 8 crore gave Delhi. 8 crore to manta, yaka consultant and 8 crore khale manta to, Babush manta. ताका विचारपाचे पण तितल्याचेर ना दे. 8 करोडाचेर ना दे. आय वील टेल यू 8 करोड दिल्या तें उलोवपाक तेच ते. 7 वर्सां पयलीं मिशन चलता. आतां 8व्या वर्साक पावलां आनी आतां पावस येता येता ताका तें दिसलें की 8 करोड खाले म्हणून. 8 करोड खावंक ना, चड खाल्ले आसा. राज्यातील वेगवेगळ्या मार्गांवर वेग मर्यादा लागू करण्यात आल्यात. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय, पाहूयात. नमस्कार. राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक खात्यानं अनेक नियमावली जारी करण्यात आली आहे आणि या पार्श्वभूमीवर राजधानी पणजीतील आजूबाजूच्या परिसरात वाहतूक नियम घालण्यात आले आहेत. त्या सगळ्या रस्त्यांवर स्पीड लिमिट घालण्यात आले आहेत आणि हे आता स्पीड लिमिट नेमकं कसं आहे याचा आपण आकडेवारी पाहूया. NH4A दिवजा सर्कल ते दरगाह जंक्शन ओळगोवा ह्या रस्त्यासाठी 40 स्पीड लिमिट आहे. तर हातकातर खांब ओळगोवा टू बाणास्तारी जंक्शनपर्यंत 40 ही स्पीड लिमिट असणार आहे. मेडसी सर्कल टू हातकात्रो खांब ओळगोवा 70 इतकी स्पीड लिमिट असणार आहे. तर KTC सर्कल पणजी टू शिरदोवा ब्रिज दुचाकीसाठी 60, चारचाकीसाठी 70 आणि ट्रान्सपोर्ट व्हेकलसाठी 60 अशी वेगमर्यादा घालण्यात आली आहे. तर शिरदोरा बीच ओल्ड गोवा वेला साईड टू जुवारी ब्रिज आगासी इथे दुचाकीसाठी 60, चारचाकीसाठी 70, ट्रान्सपोर्ट व्हेकलसाठी 60 अशी वेगमर्यादा घालण्यात आली आहे. गोवा वेला बायपास जंक्शन ते आगासी बायपास जंक्शन वाया पिलार या रस्त्यावर 40 ही वेगमर्यादा आहे. तर जॅक सिक्वेरा रोड मिरामार सर्कल ते सायन्स सेंटर जंक्शन मिरामार
इथपर्यंतच्या रस्त्यासाठी 40 ही स्पीड लिमिट असणार आहे. तर जॅक सिक्वेरा रोड, सायन्स सेंटर जंक्शन, मिरामार आणि NIO सर्कल दोनापावला इथे 60, या रस्त्याला 60 ही वेगमर्यादा घालण्यात आली आहे. DB मार्ग ते दिवजा सर्कल आणि मिरामार सर्कलपर्यंतच्या रस्त्याला 50 ही वेगमर्यादा असणार आहे. त्याच्यानंतर रिओ दी ओरियम रोड, त्याच्यानंतर ओल्ड पाटो ब्रिज आणि फोर पिलार जंक्शनपर्यंत 40 ही वेगमर्यादा असणार आहे. राजभवन रोड, राजभवन मेन गेट आणि वाय जंक्शन राजभवन इथपर्यंत रस्त्याला 40 ही वेगमर्यादा असणार आहे. मिरामार डिस्ट्रिक्ट रोड, NIO सर्कल दोनापावला आणि GMC बांबोळी इथपर्यंत 60 ही वेगमर्यादा असणार आहे. ओल्ड गोवा अदर रोड, करंजाई इंटरनल रोड, मिरामार सर्कल आणि दोनापावला जंक्शन इथपर्यंत 40 ही वेगमर्यादा असणार आहे. अदर रोड वाया नेवरा पिलार जंक्शन हातकत्रो खांब ओल्ड गोवापर्यंत 40 ही वेगमर्यादा असणार आहे. तर ओल्ड अदर रोड, सायन्स सेंटर जंक्शन मिरामार, सेंट मिगेलिस हायस्कूल तालिगाव इथपर्यंत रस्त्याला 50 ही वेगमर्यादा असणार आहे. अदर रोड मधुबन बिल्डिंग जंक्शन सांतिनीज टू चर्च जंक्शन तालिगाव इथपर्यंतच्या रस्त्याला 50 ही वेगमर्यादा असणार आहे. अदर रोड इन पेंजिम एक्सेप्ट DB मार्ग सगळ्या रस्त्यांसाठी, इंटरनल रस्त्यासाठी पणजीच्या 40 ही वेगमर्यादा असणार आहे. NH A4 बाणास्तरी ब्रिज 40, NH 17 शिरदोना ब्रिज 40, तर NH 17 ओल्ड गोवा न्यू मांडवी ब्रिज 40 आणि NH 17 जुवारी ब्रिज 30 अशी वेगमर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील आणि राजधानीतील ह्या रस्त्यांवर ही वेगमर्यादा आहे. जर विनियमांचं पालन केलं किंवा वेगमर्यादा जर ओलांडली तर आपल्याला चलन बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी या सगळ्याकडे सतर्कतेनं पाहणं गरजेचं आहे. गुणवर्ता लाईव्हसाठी ऋषिकेश सावंत, मी साहिल नरुरकर, पणजी. पर्यटन मंत्री रोहन खंवटेंनी बाबा रामदेव यांची भेट घेतली. यावेळी बाबा रामदेव यांनी गोव्याच्या निसर्ग सौंदर्याचं तोंड भरून कौतुक केलंय. दरम्यान गोव्यात योग पर्यटनाला प्रोत्साहन देण्याबाबत त्यांनी मंत्री खंवटेंना आवाहन केलंय. गोवा का गंगा के साथ संगम हो गया और हिमालय के साथ, एक तरफ हमारा संस्कृति का शिखर है हिमालय, दूसरा संस्कृति और प्रकृति का जो एक बहुत अद्भुत नज़ारा है हमारा गोवा. तो गोवा और गंगा का, सी का और हमारे हिमालय के पूरे शिखर संस्कृति का, दोनों का एक संगम होने से पूरी दुनिया के अंदर जो पर्यटक हैं उनको एक अद्भुत अनुभव, एक डिवाइन एक्सपीरियंस यहाँ से मिलेगा. और जो पूरी दुनिया है उसके साथ एक भारत बोध और सनातन बोध का एक नया संदेश आएगा. भारत ऋषि भूमि है, योग अध्यात्म की जननी है और अभी 21वीं शताब्दी को जो है साइंस और स्पिरिचुअलिटी की शताब्दी सारी दुनिया मानती है. और भारत की जो सबसे बड़ी सॉफ्ट पावर है वो स्पिरिचुअलिटी है. तो इसलिए मैंने मिनिस्टर साहब को बोला है, बहुत क्रिएटिव है हमारे मिनिस्टर साहब, कि आप तीन तरह से वहाँ पर योगा, अध्यात्म, स्पिरिचुअलिटी, वेलनेस को स्टार्ट करें. एक जो साधारण होटल है वहाँ पर एक कमरा तो मिल ही जाता है, वहाँ पर लोग योग और मेडिटेशन जरूर करें और वो भी जो रियल योगा है, रियल मेडिटेशन. दूसरा, जहाँ स्पेस है वहाँ योगा, वेलनेस, पंचकर्मा और जिससे कि लोग जॉय करने के साथ साथ हेल्थ, हैप्पीनेस, इंटरनल पीस भी पाए. और जो कोई बड़ी फैसिलिटी है तो वहाँ हम बात करेंगे कि हम एक पतंजलि वेलनेस का भी वहाँ सेंटर चला सकें जिसमें हम करीब 500 प्रकार की थेरेपीज प्रोवाइड कराते हैं. पर माने वो अपने आप में एक बहुत बड़ा एक्सपीरियंस है कि लोगों का BP का, शुगर का, थायराइड का, अर्थराइटिस का सब गोली बंद हो जाता है. एक एक दिन में 1-1 किलो वेट रिड्यूस हो जाता है और जिस तरह से
आज पूरी दुनिया एक स्ट्रेस एंजाइटी डिप्रेशन के दौर से गुजर रही है, तो उसको एक जिंदगी का एक नया अंदाज मिलता है। म्हापसा मामलेदार कार्यालयाकडून महामार्गाजवळ टाकाऊ माती टाकणाऱ्या वाहनावर कारवाई सुरूच आहे. गुरुवारी पेडे येथे एक ट्रक जप्त करण्यात आलाय. पाहूयात. काल आम्ही एक स्पेशल ड्राईव्ह केली आणि खूपशे दोन ट्रक जे खूपशी माती थंडी डंप केली ते आमच्या थंडी सापडले आणि आम्ही लोकांकडे अपील केली आणि खूपशे तुमच्या माध्यमातल्या अवेअरनेस झाले की असे जर खंय डंपिंग इलिगल चालू आहे जाल्यार आमकां इंटिमेट करचे. सो एज अ रिस्पॉन्स आमकां काल राती एक मेसेज आयली एका सायटीर अमके कडेन इलिगल डंपिंग चालू आसलें आनी आमी ते आयडेंटिफाय केल्ले म्हणून विथ फोटोग्राफ. सो आनी आयज सकाळी आमकां परत एक इंटिमेशन आयलें ओवर कॉल की एका सायटीचेर सत्ताधार आर्केडा थंयच्यान मातशे फुडें सर्वीस रोडाक एक इलिगल डंपिंग चालू आहा. सो इमिडियटली आमी ते कॉग्नायझन्स घेवन आमचे ऑफिसर धाडलो आमचो अहवाल करून गेलो प्लस पुलिसाक आमी इंटिमेट केले आनी ट्राफिकाक इंटिमेट केले की असे असे ट्रक सापडला आणि इलिगल डंपिंग चालू आसा. सो इमिडिएटली पुलिसूय थंय चले आणि तो ट्रक सीज केला आणि एज अ इम्पॅक्ट आम्ही ताका ते ट्रक कोणी अनलोड केले ताका तो परत घातलेली डंप लोड करूंक लायली आणि व्हरपाक लायली प्लस त्यांना डायरेक्शन दिल्या जे चड जे डंप ऑलरेडी त्या सायटीर आहात ते सुद्धा क्लिअर करता. सो हांव तुमकां सगळे मिडियाक धन्यवाद दिता आणि देव बरे करू म्हणटा की तुम्ही हे जो अवेअरनेस केलो काल जो न्यूज दाखयली ताचो लोकां मेरेन ही मेसेज पावली आणि लोकूय अलर्ट झाले. सो म्हाका दिसता ह्या माध्यमातल्यान आम्ही खुबशे हे जे इलिगल एक्टिविटी चालू आहात त्यो कर्ब करपाक शकता आणि त्याचेर कोण कोण दवरपाक शकता. सो अश्यो ज्यो एक्टिविटी जर कोण प्रायव्हेट शेतांत करता जावं आणि करता हांव मेसेज पावूंक सोदतां तुमच्या माध्यमातल्यान हे जे कितें करतात दे आर डुईंग इट एट देअर ओन रिस्क. फाल्यां जर आमकां अशें कितें सांपडलें तर स्ट्रिक्ट एक्शन तेंचेर जातली आणि एक्शन जाताय बी. आयज एक ट्रक मेळ्ळो आणि तो ऑलरेडी आम्ही एफआयआर पुलिसान आता लॉज करपाच्या प्रोसेसान आहात. ऑलरेडी ट्रक सीज करून पुलीस स्टेशनार येल्लो आसा. जर थंय उडयता जाल्यार तुम्ही आमच्या ऑफिसान इंटिमेट करूंक जाता कळ्ळें न्ही जाल्यार पुलिसाक डायरेक्ट इंटिमेशन दिवपाक जाता. पुलीस विलींग टू इनफॉर्म अस कळ्ळें न्ही. आणि जर कोण डंपिंग करता हांव मागता कित्याक आमकां एक दोन इन्सिडंट अहे जाले लोक थोडे फ्युरियस जातात धमकयतात अश्यो गजाली जाल्ल्यो आसात. सो डोंट डायरेक्टली गेट इनवॉल्व. जर जाता जाल्यार तुमी खंयच्यान तरी पयशान फोटो क्लिक करा गाडयेचो नंबर नोट करा विजिबल आसा हो आणि आमकां धाडा. इवन मिडिया सुद्दां धाडटा जाल्यारूय जाता आमकां कम्युनिकेट जाले वी वील इनिशिएटिव्ह. सर स्पेशल नंबर बी कितें कॉल करपा. स्पेशल नंबर आमचो ऑफिसाचो नंबर आसतलो. आय वील कन्वे दॅट नंबर टू यू. ओके त्या हेचेर तुम्ही केल्या जाता किंवा फ्लाईंग स्कॉड आमचो असो आहा कंट्रोल रूम आसा 222-5383 ह्या नंबराचेर सुद्धा इंटिमेट केल्या जाता. इज द कंट्रोल रूम फॉर नॉर्थ गोवा कलेक्टेड. थंय इंटिमेशन दिले जाल्यार आमच्या मेरेन इंटिमेशन पाव. वरचावाडा हरमल येथे मागील काही दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या दोन दिवसात पाणी आलं नाही तर सोमवारी पाणी पुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा नेणार असल्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. आम्ही आता असे पळता की मेन जे आमकां उदक जाय असतं उदक ते आमकां सध्या आमकां मेळना. 8 दिसांनी एकदां आमकां उदक सोडटा ते बीन कशें आसता की 1 वर ना 1.5 वर तें उदक चलता. सो 1.5 वरान आमी ते कितले म्हण पाणी भरतली घरां उदक भरतली पिवपाचें भरतलें सांगपाक पडटलें. सो आतां आमचो अशी हालत जाल्लेली आहा की प्रत्येक दिसा आमकां 500 रुपयाचें उदक घेवचें पडटा दिसाक 500 रुपयाचें टाकी घेतली ती आमकां पावना. सो आमी सध्या ह्या म्हागायन आमी पाणी विकत घेवपाचें काय आनी आमचे कितें धंदा जे आमची गरजो हे आसता ते आमी विकत घेवपाचे. आपण कोणाक फोन केलो जाल्यार घालता म्हणटात ते पण ते टायमार नसता परत परत त्यांना दाबोवचे पडटा आमकां. आणि त्यांचे कडे असता कोण त्यांचे कोण वळखीचे कोण असता त्यांना ते पाणी घालता. सरकारां विचारपाक सोदता की 6,000 लिटर ओके पाणी आमकां तुम्ही दिता सांगताले फुकट पण सध्या आमकां 1 लिटर सुद्धा उदक मेळना फुकट अशें. सो आमी म्हणटा फुकट नाका विकते नळाचे पाणी आमकां येवन पण ते जर आमकां तुम्ही टायमार दियात उदक उदक येना नळांक कित्याक लागून येना ते कळोंक जाय. बिलां टायमार वयतात मागीर कितें करतले तुमी. आमदार कडेन वचपाचें काय आनी कोणी वचपाचें काय लोकांनी वीक घेवन मारपाचें ह्या गव्हर्मेंटाक कळना
रजनी उल्ला सिब्रामपूरकर वॉर्ड नंबर 9 पंच आम्ही सगळे सरपंच आणि डेप्युटी सरपंच आणि ऑल पंच मेंबर्स सगळे पेडण्याला जाऊन आलो आणि वॉटर नाही खूप दिवस झाले आता वॉटर नाही मे महिना म्हणजे वॉटर नसतंच हां विहिरी पण खणल्या सगळं साफ करून दिलं तरी सुद्धा त्याला पाणी नाही नळाला तर पाणी मे महिनाच आहे म्हणून नाही आहे पण इतरही दिवशी कधीच पाणी नसतं चार दिवस आलं एक दिवस येतं नंतर येतच नाही पाणी महिना महिनाभर कोणाचं पाणी येतं पण बिल ॲज युजुअल डे टू डे बरोबर येतं बिल मात्र भरायचं बिल कसं काय येतं मला तोच एक खूप मोठा प्रश्न आहे मला की नेहमी बिलं मात्र सगळेजण भरतात महिन्याला महिन्याला बिलं भर एरवी मला तर वाटतं कोणी कोणी लोकांनी ते कनेक्शनच काढून टाकलेलं आहे वॉटरचं का तर पाणीच येत नाही आणि बिलं भरावी लागतात मग आता आम्ही सगळे मिळून आम्ही पेडण्याला जाऊन आलो तिथे सुद्धा बघितलं सगळं जाऊन सांगून आलो चार दिवसात येत आला म्हणून आम्ही इथे येऊन सांगतो चार दिवसात येणार आता पाणी खरंच नाही आहे हे सगळं बघता नाही इथं कमीच भांडी आहेत मला वाटतं एवढं तर पाणी रोजच्या यायला पुरणार पण नाही तरी माणसं एक एक कळशी काढून इथून मला वाटतं याच काठी याच घरातल्या मी नेहमी बघते मी येते जाते तेव्हा तिकडे पाणी आणायला जातात तिथून इथे पाणी आणणं म्हणजे तिचं ते एज पण नाही आहे किती पाणी आहे पण मी तिला नेहमी बघते तिथून इथे पाणी आणताना वाईट वाटतं म्हणून आम्ही तिथे गेलो इवन चार दिवसाआधी पण मी तिथे जाऊन आले की पाणी नाही आहे म्हणून त्याच्यासाठी काहीतरी करा म्हणून असं तरी पाणी आलेलं नाही आता तरी निदान हे सगळे इथे उभे आहेत ते सांगतायत निदान त्यांना 2 दिवसात तरी पाणी आणून द्या ऍटलीस्ट आत्ता पाणी द्या असं म्हणायला पाहिजे कारण पाणी किती इम्पॉर्टंट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तिथे बरोबरच आहे की पैसे देऊन पाणी नाही झालं पाहिजे इवन विहिरी आहेत ना त्यांना सुद्धा पाणी नाही तर निदान ते नाही तर ऍटलीस्ट त्यांनी तरी नळाचं पाणी तरी ते पुरवावं तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे कुठे काय झालेलं आहे ते पण ते निदान तुम्ही आता जे व्हिडिओ करताय त्याच्यातनं तरी थ्रू यांची सगळ्यांची जरी रिक्वेस्ट आहे की बाबा थोडं तरी निदान ऍटलीस्ट 2 hours तरी त्यांना पाणी एक सप्लाय करा कंटिन्यू नकोच म्हणतात ते 24 hours पाणी नकोच आहे कोणाला ते मग स्टोअर करून ठेवतील आणि ते भरतील निदान 2-2 दिवसाला तरी पाठवा गॅप ठेवा तुम्ही पण एवढं नाही महिना झाला असेल मला वाटतं पाणी झालं नसेल नळाला पण बिल येणार आता बरोबर तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं